मित्रांनो, सिकंदर शेख आणि अजय गुज्जर यांच्यामध्ये 30 मार्च रोजी जी कुस्ती झालेली होती, तर त्या कुस्तीमध्ये दोघांचेही प्रदर्शन इतकं प्रभावशाली होतं की जे पाहणारी लोक होती त्यांचेही डोळ्यांचे पारणे फिटले असेल. ते म्हणतात ना, जेव्हा दोन प्रभावशाली कुस्तीगीर किंवा कुस्तीपट्टू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कशा प्रकारची रोमांचकारी कुस्ती घडली जाते, तर त्या कुस्तीचे दर्शन या कुस्तीमध्ये आपल्याला घडलेलं आहे. जर ती तुम्ही कुस्ती पाहिली नसेल तर ती कुस्ती पाहून घ्या तुम्ही, तुम्हालाही तितकाच आनंद होईल जितका मला ती कुस्ती पाहताना होत होता. कारण या रोमांचकारी कुस्तीच्या दरम्यान कधी अजय गुज्जर हा सिकंदर शेखवरती भारी पडत होता तर कधी सिकंदर शेख हा अजय गुज्जरवरती भारी पडत होता. तर मित्रांनो, या दोघांचंही प्रदर्शन पाहण्यामध्ये आपल्याला खूप हर्ष येतो आणि खूप रोमांचही येतो. कारण या दोघांच्याही कुस्तीच्या प्रदर्शनादरम्यान आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व हे लक्षात येत होतं की कशा प्रकारचे ते युक्ती लढवून कोणता डाव कधी टाकतील हे लक्षात येत नव्हतं आणि ऐन वेळेस काय घडल हे कोणालाच माहिती पडत नव्हतं. कारण दोघांचंही प्रदर्शन तितकंच प्रभावशाली होत होतं आणि जितकेही लोक तिथे जमलेली होती, जितकेही अनुभवी व्यक्ती तिथे जमलेले होते, त्यांनाही ही कुस्ती पाहण्यामध्ये खूप आनंद येत होता, खूप रोमांचही येत होता. आणि त्या कुस्तीच्या दरम्यान तिथे काही फटाक्याची आतिषबाजीही झाली होती आणि त्याच दरम्यान आपल्याला असं वाटत होतं की त्या कुस्तीच्या दरम्यान दिवाळी साजरी होत होती. कारण दिवाळीमध्ये कसं आपण सुख आणि आनंद आपल्याला साजरा करत असतो आपल्यासाठी किंवा आपल्या परिवारासाठी आनंद साजरा करत असतो, तर हे आपले कुस्तीचे मल्ल आहेत, तर तोच आपला परिवार आहे आणि त्यांच्यासोबतच आपण ही दिवाळी साजरी करत होतो असं आपल्याला दिसत होतं. आणि हे पाहण्यामध्ये मला खूप आनंद येत होता आणि तुम्हालाही तितकाच आनंद मिळेल पाहण्यामध्ये. आणि मित्रांनो, या कुस्तीच्या दरम्यान अशा काही गोष्टी आल्या, अशा काही डाव आले की त्या डावादरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की शेवटीला असं वाटत होतं आता अजय गुज्जर हा जिंकणार आहे, अजय गुज्जर हा विजेता पद पटकावणार आहे. पण मित्रांनो, असं नाही झालं. शेवटीला सिकंदर शेखने आपलं युक्ती लढवली, आपला अनुभवाचा एक जो वाटा असतो तो त्या कुस्तीच्या दरम्यान दिला आणि त्यांनी जो डाव टाकला तो डाव पाहण्यासारखा होता. मित्रांनो, जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच एकदा पहा, कारण इतका मस्त डाव होता. आणि त्या डावादरम्यान आपल्याला सिकंदर शेख हा विजयी दिसलेला आहे आणि त्यांनी त्याची युक्ती आणि त्याचा अनुभव वापरून त्यांनी ही कुस्ती जिंकलेली आहे. मित्रांनो, तुम्हालाही खूप आनंद होईल, एकदा ती कुस्ती नक्कीच पहा. आणि ही कुस्ती पाहून तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा की तुम्हाला ही कुस्ती पाहून कसं वाटलं, तुम्हाला या कुस्तीच्या डावामध्ये काय काय फरक जाणून आले. आणि जी कुस्ती मागे सिकंदर हरला होता आणि त्या हरल्यानंतर त्यांच्यावरती काहीतरी टीका झाल्या होत्या आणि या टीका दरम्यान आपल्याला खूप काही कमेंट आल्या होत्या आणि त्याच्यानंतर ही कुस्ती जिंकल्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर येतात तर ते आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि या सिकंदर शेखचा हा विजय आपण साजरी करूया. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रथमतः या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. कारण मित्रांनो, तुम्ही जसं माझ्या परिवाराचा एक भाग आहात तसाच सिकंदर शेखही आपल्या परिवारामधील एक भाग आहे. म्हणून या सिकंदर शेखच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. कारण आपल्या या चॅनलवरती असेच नवनवीन महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरी आणि जे जुने मल्ल होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती मिळत असते. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच काही गोष्टींसोबत, अशाच काही नवीन महाराष्ट्र केसरींसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय महाराष्ट्र.